मुस्लिम बांधवांच्या रमजानच्या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यामध्ये नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांनी इफ्तार पार्टीनिमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवून आणले. घारगाव पोलीस ठाण्याची स्थापना होऊन 5 वर्ष झालेत आणि पठार भागात पहिल्यांदाच इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांनी केलेल्या उपक्रमांचे सर्वांनी कौतुक केले. दरवर्षी रमजान महिन्यामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. इफ्तार पार्टीचं आयोजन माझे कोण होत असतं, उद्देश एकच असतो, बाकीचं काही असतो द्या. साधारणतः सर्व समाजातील घटक एकत्रित येईन आपण सण उत्सव वगैरे साजरे करत असतो. उद्देश एकच असतो की समाजातील प्रत्येक घटक हा कामकाजाच्या याच्यामध्ये मजबूत असतो. प्रत्येक व्यक्ती ही कामात व्यग्र असते आणि कुठंतरी विरंगुळा पाहिजे. विरंगुळा म्हणजे असं, आता ठीक आहे एंटरटेनची साधना आपल्याकडे झालेली आहे, एंटरटेनमेंटची साधना झाल्यामुळे आपल्याला आपण एकत्र होऊ शकतो किंवा पूर्वी असा प्रकार नव्हता. पूर्वी एकत्रित येण्यासाठी काहीतरी कारण निमित्त लागायचं. आपल्याकडे शादी किंवा लग्न वगैरे कार्यक्रम आपण आयोजित करतो, नातेवाईक मंडळींना बोलवत असतो, काही सार्वजनिक कार्यक्रम घेत असतो, जत्रा यात्रा गुरुज हे जे सण साजरे करत असतो. उद्देश एकच, समाजातील प्रत्येक घटक एकत्रित येणं, एकमेकाचे विचाराच्या हे करणं आणि त्यातून चांगल्या भावना निर्माण करणं. आज रमजान महिन्याच्या निमित्ताने पोलीस स्टेशनतर्फे या ठिकाणी जो इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता, या पठार भागामध्ये सर्वप्रथम म्हणजे पहिल्यांदाच अशा पद्धतीचा कार्यक्रम पोलीस स्टेशनतर्फे आयोजित केलेला आहे. याला इथल्या सर्व पक्षीय आणि सर्वधर्मीय लोकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. रमजान महिन्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना तसेच पठार भागातील सर्व बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो. आमच्या पोलीस अहमदनगर पोलीस वतीने आयोजित इफ्तार पार्टीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित तालुक्यातील व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या सर्व परिसरातील नागरिक, आपले विविध धर्मीय बांधव मित्र, इफ्तार पार्टी या निमित्ताने या ठिकाणी घारगाव पोलीस स्टेशनच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला आहे. अतिशय आनंदाची ही गोष्ट आहे. नुकतीच निर्माण संगमनेर तालुक्यात देखील 3-4 दिवसांपूर्वी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. मी पहिल्यानेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर इफ्तार पार्टी आयोजित केली जाऊ शकते याचं उदाहरण संगमनेर तालुक्यात बघितलं आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात जिव्हाळ्याचे संबंध आपले आहेत, हे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आपण अशा प्रकारे एकत्र येतात पोलीस वृंद चंद्रकांत तोरवेकर, बन्सी टोपले, सतीश पाटोळे, मारुती पवार यांनी संयोजन केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, शिवसेनेचे नेते बाळासाहेब कुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर, पंचायत समिती सदस्य बापू जाधव, संगमनेर युवा काँग्रेस अध्यक्ष अजय फटांगरे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डाके, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक नेते शौकत जहागीरदार, तसेच विलास शेळके, सुरेश कान्होरे, संदीप आहेर आणि पठार भागातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन शेळके, C24 तास, संगमनेर.